गेल्या 2 महिन्यात मानवत शहरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 112 जणांचा चावा घेतलाय. सध्या मानवत शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. दररोज भटके कुत्रे एखाद दुसऱ्याचा चावा घेत असल्याची घटना घडतीये. मानवत नगरपालिका प्रशासन मात्र या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचं आता नागरिकांकडून म्हटलं जात आहे. सध्या मानवतमध्ये कुत्र्यांचा सुसुवाट झाला आहे. गल्लोगल्ली कुत्रे फिरत आहेत आणि लेकरांचं काळजी घेणं महत्वाचं. लेकरांसोबत जायला सोबत एक माणूस लागत आहे. लेकरांचे जीव धोक्यात आहेत. आमच्या गल्लीत 4-5 जणांना कुत्रे चावलेत, परेशान आहेत सगळे. मानवत शहरातील सगळे लोक जनता कुत्र्यांच्या धिंगाण्यामुळे परेशान आहे. गाडी होऊन खोडली, कुत्रे मागे लागले होते. पिसाळलेले कुत्रे किंवा पाळलेले कुत्रे चावण्याचं प्रमाण दिवसेदिवस इथं मानवत शहरामध्ये वाढत चाललेलं आहे. दररोज आमच्या ओपीडीला 150 ते 200 पेशंट असतात. त्यापैकी कुत्रे चावलेल्या पेशंटची संख्या एक दररोज 3-4 पेशंट तरी असतात. 4-5 पेशंटला दररोज आम्ही इथं योग्य ठिकाणी आम्ही लसीचं हे लस वगैरे दिली जाते आणि पूर्णपणे लसीचं तो स्टॉक आम्ही म्हणजे ऑलरेडी इथं जमा करून ठेवलेला आहे की दररोजचे जे पेशंटची संख्या आहे त्या पेशंटला ती लस योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत देण्यात यावी याकरता आम्ही ते म्हणजे सर्व प्रयत्न करतो. पण मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचं योग्य ते म्हणजे नियोजन लावणं हे म्हणजे व्हायला पाहिजे, ते होत नाही आहे. त्यामुळे ते म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे.